कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सरकार दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी आमदार ऋतुराज पाटील महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी पूरस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून वीज कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठीचा ठराव मांडला या ठरावाला सर्वच कर्मचाऱ्यांनी एकमतानं मंजुरी दिली कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एकजूट कायम ठेवावी असं आवाहनही खरात यांनी केलं यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे कल्याणराव निकम भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस रवींद्र देशपांडे संघटन मंत्री सुभाष रावजी विष्णू जोशीलकर यांच्यासह महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते